मी खूप मोठ्या घरची मुलकरीन होते मी आणि सेट तिथे एकटेच राहत होतो तो मला वरची खोली सोडून संपूर्ण घर स्वच्छ करायला सांगायचा आणि संध्याकाळी सात ते नऊच्या दरम्यान तुझ्या घरचा फेर पटका मार मी विचार करत होते की मालक चोवीस तास काय करतो घरी असल्याच्या पाहण्याने एक दिवस खोलीत मी स्वतःला लपवले आणि माझ्या डोळ्यांनी पाहिलेल्या दृश्याने माझा आत्मा हादरला मी देखील थरथर कापले कारण तो सेट तिथे लोभ असा दृष्ट आहे की त्याचे पोट कधीच भरत नाही त्याला कितीही खायला दिले तरी त्याची भूक आणि लालसा वाढतच राहते मी पण एक गरीब पण लोभी मुलगी होते लहान सहान चोरी करण्याची संधी मिळाली की मी ती करायचे कारण आयुष्यभर मी प्रत्येक इच्छेसाठी तळमळत पाहिलं आहे माझे नाव राधा आहे मी एका घरात रात्रंदिवस काम करायचे माझा मालक खूप छान माणूस होता चांगला पगार मिळत होता पण तो एकटाच राहत होता मी वीस वर्षाची होते आणि कुमारी देखील होते पूर्वी माझी आई या सेटच्या घरी काम करायची पण आई आजारी पडू लागल्यावर तिने मला निरोप दिला याआधीही मी आईसोबत या सेटच्या घरी कामाला आले होते एकदा साफसफाई करताना सेटच्या रूममध्ये मला पाचशे रुपयाची नोट सापडली ते परत करण्याऐवजी मी माझ्या स्कार्फने ते बांधले पण मला अशी संधी फारशी मिळाली नाही कारण मी रोज आईसोबत येत नसे पण आता मला एकटीने काम करावं लागलं जेव्हा मी आईसोबत सेटच्या घरी गेले तेव्हा त्या ते धड धडधाकट माणसाला पाहून मला भीती वाटली मी आईला स्पष्टपणे नकार दिला की मला तिथे रात्री उशिरापर्यंत काम करायचे नाही।, नाही आई म्हणू लागली की तो वाईट माणूस नाही तो खूप चांगला माणूस आहे गेल्या पाच वर्षापासून मी त्यांच्या घरी काम करत आहे मग फारसे काम नाही त्या घरात इतर नोकर काम करत असल्यामुळे अन्न शिजवावे लागते बरं आईच्या युक्तिवादांनाही माझं मन पटत नव्हतं तो माणूस एकटाच राहत होता म्हणून माझे मन अज्ञात भीतीने का भरले ते मला कळले नाही त्याला ना पत्नी ना मुले ना कोणी नातेवाईक पण आमची मजबुरी अशी होती की आम्ही गरीब होतो त्यामुळे कधी कधी आम्हाला नको ते आम कदी -कदी काम करायला लावले जाते वरवर -वर पाहता आई आजारी पडू लागली होती आणि वडील कामावर गेले नाहीत माझ्यापेक्षा लहान तीन बहिणी आणि भाऊ होते जर मी कमवायला गेले नसते तर मी घरच्या घरी अन्न मिळवण्यासाठी अभ्यास करू लागले असते त्यामुळे दुसऱ्या दिवशी मी आईसोबत त्या घरी गेली तो माणूस चाळीसच्या आसपास होता पण त्याने स्वतःला खूप तंदुरुस्त ठेवले होते डोक्यावरचे केस काळे रंगले होते मला आईसोबत पाहून ते डोक्यापासून पायापर्यंत माझ्याकडे पाहू लागला मग तो माझ्या आईला म्हणाला तुला माहित आहे माझे घर काचेसारखे स्वच्छ असावे ही मुलगी सगळी कामं सांभाळेल कदाचित माझं पाहून त्याला वाटत होतं की मी त्याच्या घरची कामे करू शकणार नाही माझी आई म्हणायची तुम्हाला काही तक्रार येणार नाही सेटची माझ्या आईने उत्तर दिले पण मला तिच्या डोळ्यात गोंधळ वाटला मी माझा स्कार्फ माझ्या पोती घट्ट पसरवला आणि माझ्या कपाळावर नाक बारी लावली तो माणूस हसायला लागला आणि या क्षणी मला विचित्र वाटू लागले आई गेल्यावर ते म्हणाले मी माझ्या देखरेखीखाली संपूर्ण घर स्वच्छ करून घेईन वरच्या भागात एकच खोली आहे त्या खोलीत जाण्याचा कधीही प्रयत्न करू नकोस मी हाम म्हणून होकारात दिला त्या सेटच्या घरी इतर दासी दिवसा काम करायच्या आणि माझ्या आईच्या वयाची एक मोलकर्ड माझ्यासोबत क्वार्टरमध्ये राहायची सर्व नोकरांना माझ्या देखरेखीखाली काम करायला लावायचे पण वरच्या भागात साफसफाई करायला गेल्यावर माझी उत्सुकता वाढू लागली वरती एक प्रचंड लॉन्ज मोठी गॅलरी आणि फक्त एक खुली होती हे पाहून मलाही आश्चर्य वाटले हॉलसारखी लॉन्ज किती मोठी होती आणि फक्त एक खुली मी जेव्हा कधी वरचा भाग स्वच्छ करून घ्यायचे आणि समोरच्या त्या बंद खोलीकडे बघायचे तेव्हा मला अस्वस्थ वाटायला लागायचे की जर संपूर्ण घर किंवा व्यक्तीने संपूर्ण घर स्वच्छ केले आणि प्रत्येक वस्तू आरशासारखी चमकली तर ही खोली का नाही साफ करायची साफसफाई करणारी मोलकर्णीसुद्धा सेटची जुनी मुलकर्णी होती मला वाटलं तिला विचारावं या खोलीत काय आहे हे तिला माहीत आहे का पण जेव्हा मी मोलकर्णीला हा प्रश्न विचारला तेव्हा तिचा रंग पूर्णपणे हरवला काही क्षणातच ती घाबरली आणि मान हलवू लागली ती म्हणाली मला माहीत नाही मी त्या खोलीत कधीच गेले नाही आणि तू का विचारत आहे सरांनी तुला खोलीत कधीही जाऊ नकोस असे सांगितले होते का ती माझ्या प्रश्नांची उत्तरे देऊ लागली तिची अवस्था पाहून मला आणखीनच उत्सुकता वाटू लागली की त्या खोलीत काय आहे पण मी त्या मुलकर्णीसमोर विषय बदलला मी म्हणाले हो तू मला पण सांगितले आहेस म्हणूनच मी तुला विचारत होते की तू नकळत त्या खोलीत गेलीस का मला प्रकरण हाताळायचे होते नाही म्हणून ती माझ्याकडे टक लावून तिचे काम करू लागली मी जेवण बनवायचे आणि जे काही जेवण शिजवायचे असेल ते मला सकाळीच सांगायचे आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे तो माणूस संध्याकाळी सात वाजता सर्व नोकऱ्यांना घराबाहेर काढायचा तो म्हणायचा की तुमच्या घरी जा मुख्य गेटवर असलेल्या चौकीदारालाही रात्री साडेनऊ नंतर येण्यास सांगण्यात आले त्याने मला रात्री नऊ वाजेपर्यंत घरी राहण्यास सांगितले आम्ही सगळे आपापल्या घरी गेलो पण त्या माणसाला आमचा संशय येऊ लागला होता जेव्हा मी किंवा मुलकरीण वरच्या भागात काम करत असो तेव्हा तो वारंवार वरच्या मजल्यावर फेऱ्या मारत असे अस आणि त्याची नजर नेहमी खोलीकडे असायची कदाचित आपण खोली उघडण्याचा प्रयत्न करू अशी भीती त्याला वाटत होती ज्या खोलीत त्याने कोणाला जाऊ दिले नाही त्या खोलीचे काय चांगले होते आणि एवढ्या मोठ्या बंगल्यात संध्याकाळी सात नऊ वाजेपर्यंत तो एकटाच काय करत होता हे दोन प्रश्न माझ्या मनात घुमत राहिले घरी आल्यानंतरही मला तेच जाणून घेण्याची उत्सुकता होती माझी उत्सुकता कधीच शमली नाही की सर्व नोकऱ्यांना घरातून बाहेर काढून दोन तास घरात एकटे ठेवून सेट काय करतो काही लोकांना प्रत्येक गोष्टीचा खूप विचार करण्याची सवय असते आणि सर्व प्रकारचे प्रश्न येऊन त्यांना त्रास देतात त्यांच्यामध्ये एखाद्याला कुतूहलाचा रोग होतो माझीही या लोकांमध्ये गणना होते माझी आई ज्या गोष्टीला मनाई करायची ती म्हणजे राधा तू तिकडे जाऊ नको मी विचार करू लागले की असे काय आहे की आई मला जाऊ देत नाही आणि मग मी तिथेच जायचे भले मला नंतर नुकसान सहन करावे लागले पण मला माहीत नव्हते की ही माझी सवय मला कुठेही मदत करणार नाही सोडणार नाही मी संध्याकाळी दोन तास आईसोबत घरची कामे करून घ्यायचे पण माझं मन त्या एका बिंदूभोवती फिरत राहिलं त्या खोलीत काय होत असेल त्या खोलीत त्याने एखाद्या मुलीला कैद करून ठेवले होते का तुम्ही कधी विचार केला आहे का की तिथे काही गुप्पित आहे किंवा ती व्यक्ती तिथे काही बेकायदेशीर काम करत असण्याची शक्यता आहे त्यामुळे त्याच्या खोलीत कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता माझ्या मनात एकामागून एक विचार मला सतावत राहिले आणि दुसरे म्हणजे मला पण त्रास होत होता की एवढ्या मोठ्या खोलीत हा सेट दोन तास एकटा काय करतो कदाचित तो विवाहित आहे आणि त्याच्या पत्नीला त्याच्या खोलीत कैद करून ठेवतो कदाचित तिला सकाळ दंडात बांधून ठेवले असावे माझ्या आत एक संशयही मनाची व्यक्ती होती आणि ती मला वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न करायला भडकावत राहिली माझ्या आतली अस्वस्थता इतकी वाढू लागली की मी त्या खोलीत जाण्याचा मार्ग विचार करू लागले खोलीत परत आल्यानंतरही माझे लक्ष फक्त त्या खोलीकडेच होते ती खोली प्रत्येकासाठी बंदच राहिली त्याच्या खिडक्याही आतून बंद होत्या आता वरचा मजला साफ करूनही वरच्या भागात जायचो जेव्हा कधी संधी मिळायची तेव्हा मी खोलीपर बघू लागायची पण मी आणि सेट व्यतिरिक्त घरात आणखी एक मोलकरी होती जिच्यासोबत मी त्याच क्वार्टरमध्ये राहायचे याशिवाय एक चौकीदार होता एकदा रात्री एक, एक वाजता मुलकर्णी झोपी गेल्यावर मी उठून बसले आज मी त्या खोलीचे रहस्य जाणून घेण्याच्या आशेने झोपी केले कारण एका संध्याकाळी माझ्या मालकाने केलेल्या कृतीमुळे त्या खोलीत नक्कीच कोणीतरी आहे याची मला खात्री पटली त्या दिवशी मी रात्री साडेनऊच्या आधी घरी परतले योगायोग असा की मेन गेट थोडं उघडं होतं मला खूप आश्चर्य वाटले कारण यावेळी चौकीदार बंगल्यात नव्हता घरात चोर घुसला असता तर काय झाले असते बरं मी घरात शिरले आणि आतून दरवाजा बंद केला मला वाटले की जर मालकाने लवकर येण्याचे कारण विचारले तर मी सांगेन की मला रात्रीचे जेवण तयार करायचे आहे जे मी मुद्दाम केले नाही कारण मला वरच्या मजल्यावरील खोलीचे रहस्य जाणून घ्यायचे होते यावेळी सेट त्यांच्या खोलीत असतील असे मला वाटले बरं आतापर्यंत सगळं ठीक होतं सेट माझ्याशी फारसे बोलतही नव्हते तो स्वतःचा व्यवसाय करत होता फक्त त्याचे डोळे मला गोंधळात टाकत होते जेव्हाही तो मला पाहायचा तेव्हा तो माझ्याकडे डोक्यापासून पायापर्यंत खूप काळजीपूर्वक बघायचा त्याची नजर माझ्या अंगावर फिरत होती आणि माझ्या अंगावर मुंग्या चालल्यासारखं वाटत होतं पण तो काही बोलला नाही त्याच्या नजरेनेच मला काळजी वाटू लागली मी बंगल्याच्या आतील भागात प्रवेश केला तेव्हा आत कोणीही नव्हते बहुतेक वेळ लॉनमध्ये टी व्ही पाहण्यात घालवला परंतु यावेळी तो नव्हता मी खालील संपूर्ण बाग तपासला होता पण तो खाली कुठेही नव्हता हा माणूस इतर महिलांना घरात आणून त्यांच्यावर जबरदस्ती करतो का आणि या विचाराने मी मला घाबरवले मी लगेच खाली उतरून माझ्या क्वार्टरमध्ये मा बसले माझे हृदय जोरजोरात धडधडत होते माझ्या चेहऱ्यावर अस्वस्थता दिसत होती आता लवकर आल्याचा पश्चाताप होऊ लागला होता काही वेळाने घड्याळात नऊ वाजले अचानक मला माझ्या मनात माझ्या देवाची आठवण झाली कारण मी जे काही माझ्या कानाने ऐकले होते ते ऐकून मला देवाचे स्मरण झाले मी देवाला प्रार्थना केली की या माणसापासून माझ्या सन्मानाचे रक्षण करा मी विचार करू लागले की मी घरी परत जावे मला इथे काम करायचे नाही कारण मला त्या माणसाचे रूप आवडत नव्हते आणि आता हे रहस्य माझ्यासमोर उघड झाले की हा माणूस मुलींना वरच्या मजल्यावरच्या खोलीत बंद करून ठेवतो आणि त्यांच्यावर अत्याचार करतो असा विचार करत असतानाच माझ्या खोलीचा दरवाजा उघडला मी आधीच घाबरून बसले होते जेव्हा त्याने दार वाजवले तेव्हा मी जवळजवळ उडी मारली मला वाटले खरेच सेट तिथे असतील त्याच्याशिवाय कोणीही असू शकत नाही तो मला लवकर येण्याचे कारण विचारेल मी काय उत्तर देऊ आणि जर त्याला माझ्यावर संशय आला तर तो कदाचित मला मारेल मी घाबरून विचारले कोण आहे पण ती सी क्वार्टरमध्ये राहणारी होती मी सुटकेचा निश्वास टाकला आणि दार उघडले ती माझ्याकडे काही संशयास्पद नजरेने पाहू लागला तिने विचारले तू कधी आलीस आणि आत कशी पोहोचलीस कारण आम्ही एकत्र बंगल्यावर पोहोचायचो आणि मग चौकीदाराची वाट पाहायचो कारण मुख्य गेटची चावी फक्त चौकीदाराकडेच होती मी माझ्या अस्ताव्यस्त नियंत्रण ठेवले आणि सांगितले की मी आले तेव्हा दरवाजा उघडा होता म्हणून मी क्वार्टरमध्ये आले चौकीदार नुकताच आला असे ती म्हणू लागली क्वार्टरचा दरवाजा आतून कसा बंद झाला याचेही मला आश्चर्य वाटते मला समजले की ती अशी दार का वाजवत होती कारण तिला वाटले की खोलीत चोर घुसला आहे रात्रीचे जेवण करून मी झोपायला आडवीत झाले तेव्हा झोप माझ्या डोळ्यापासून कोसू दूर होती एकीकडे एक आज काय होणार याची भीती वाटत होती पण दुसरीकडे प्रचंड उत्सुकता होती मी बराच वेळ नाणेफेक करत राहिले मी विचार करत होते की तो माणूससुद्धा भ्रष्ट आहे मग त्याला कशाची भीती सर्व नोकऱ्यांना घराबाहेर पाठवूनच तो आपला धिक्कार का पूर्ण करतो तो मालक आहे त्याचे घर आहे ही सवय त्याने सर्वांसमोर लावली तर सेवकांना त्याला काहीही बोलण्याची हिंमत कशी होणार त्याला हे काम करण्यापासून रोखण्यासाठी पत्नी किंवा मुलेही नव्हती मग संध्याकाळचे हे दोन तास काय प्रकरण आहे ती खोली माझ्या मनाला सतत त्रास देत असे यावेळी मालक फक्त त्याच्या खोलीत होता मी खूपचूपरच्या खोलीत जाण्याचा विचार केला आणि सर्व गडबड काय आहे ते पहावे परंतु मला माहीत नव्हते की मी तेथे जे दृश्य पाहिन ते माझ्या आत्म्याला त्रास देईल कारण त्या खोलीत मी माझ्या पलंगावरून उठून बसले दासी माझ्यासारखीच गाठ झोपली होती मी हळूच उठले आणि खोलीच्या बाहेर आले बाहेरच्या रस्त्यावरून जात मी लॉनमध्ये पोचले चौकीदार आपल्या खुर्चीवर झोपत बसला होता म्हणून मी सावधपणे पावले टाकत आले संपूर्ण लॉन्जमध्ये अंधार होता मी हळूहळू शांतपणे पायऱ्या चढू लागले यावेळी माझे हृदय खूप धडधडत होते पकडले जाण्याची भीती होती आणि खोलीचे रहस्य जाणून घेण्याची उत्सुकताही होती खोलीजवळ गेले तेव्हा दरवाजा अर्धा उघडा होता मी आठ डोकावून पाहिलं तर खोलीत त्यावेळी कोणीच नव्हतं मी घाबरतच खोलीत शिरले खोलीतील दिवे जळत होते ए सी सुरू होता पण संपूर्ण खोली रिकामी होती खोली का रिकामी होती हे समजले नाही आणि जर रिकामी होती तर उघडी का मी आत शिरले आणि खोलीची पाहणी करू लागली ती खोली नव्हती तो एक राजवाडा होता ती खूप मोठी खोली होती तिथले डेकोरेशन पीस अँटी टाईपचं होते संपूर्ण खोलीच्या भिंतीवर आरसे होते खोलीतील सर्व दिवे देखील चालू होते त्यामुळे खोलीत दिवसा आल्यासारखे वाटले मी आश्चर्याने संपूर्ण खोलीकडे पाहत होते सेट एकटे राहत होते त्याला मूल नव्हते पण या खोलीत स्त्रियांच्या वस्तू का होत्या यावेळी खोली पूर्णपणे रिकामी असली तरी त्यात कोणीच नव्हते एका बाजूला सहा सात दरवाजे उघडे पडलेले एक कपाट होते त्यात बायकांच्या कपड्याने भरलेले होते तिथे एक खूप मोठे ड्रेसिंग टेबल होते जिथे दुनियेचा मेकअप ठेवला होता आणि सोबत दागिने देखील ठेवले होते हे सर्व पाहून तोंडाला पाणी सुटले या गोष्टींची आस असते म्हणून मी ड्रेसिंग रूम समोर जाऊन सगळे दागिने उचलून बघू लागले मेकअप पाहून माझे मन बेईमान वाटू लागले ड्रेसिंग टेबलवर किती आहे मी इथून काही घेतलं तर कोणाला कळणार कसं माझ्या लोभामुळे माझे डोळे चमकले होते मी पटकन मेकअपचे सामान आणि काही दागिने माझ्या दुपट्ट्यात ठेवले आणि खोलीतून बाहेर पडले आणि माझ्या क्वार्टरमध्ये मा गेले मी पटकन त्या सर्व वस्तू माझ्या बॅगेत ठेवल्या ज्यात माझे कपडे ठेवले होते मला चोरीची सवय तर होतीच पण त्याशिवाय मला कपडे घालण्याचीही खूप आवड होती पण गरिबीमुळे काचेच्या बांगड्या कधी कधी होळी किंवा दिवाळीलाच विकत घेता येत होत्या पण जेव्हा कधी बाजारात जायचे तेव्हा दागिन्याची मोठमोठी दुकानं बघायची आणि माझ्या मनाला त्या वापरायच्या इच्छा व्हायच्या मला वाटले की तो माणूस खूप श्रीमंत आहे मी काही गोष्टी उचलल्या तर त्याला काय फरक पड मला माहीत नव्हते पण मला एवढी किंमत मोजावी लागेल की मी सर्वस्व कमावून बसेन आज सकाळी मला खूप आनंद झाला संध्याकाळी घरी गेल्यावर माझे सर्व सामान सोबत घेतले ते सर्व दागिने मी माझ्या कपाटात लपवले आता हे माझे काम होते जेव्हा ही संधी मिळेल तेव्हा दर काही दिवसांनी मी त्या खोलीत जायचे आणि आता तर मी महागडे कपडेही चोडले होते माझा दि हाव दिवसेदिवस वाढत होता इतकं की मी दर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी त्या खोलीत जाऊ लागले एकदा मी त्या दा खोलीतील दागिने पाहत असताना मला त्यांच्यामध्ये सोन्याचे टॉप्स दिसले आतापर्यंत मी फक्त मेकअप आणि आर्टिफिशियल ज्वेलरी चोरली होती पण सोन्याचे टॉप्स पाहून मी ते सोडून दिले होते मी सोन्याची वस्तू चोरू शकत नाही म्हणूनच मी माझ्या क्वार्टरमध्ये मा परत आले पण एकदा माणसाचा लोप त्याच्यावर आदळला की तो संपत नाही उलट काळाबरोबर ते वाढतच जाते आणि माझ्या बाबतीतही असेच होते झोपायला डोळे मिटले की डोळ्यासमोर सोन्याचे वहाटे शिळे दिसायचे कधी कधी वॉर्ड्रॉपमध्ये ठेवलेल्या महागड्या साड्या मला अस्वस्थ करत असत मी अख्खी रात्र नाणेपेक करत घालवली मी नाश्ता तयार करून सेट समोर ठेवू लागले तेव्हा तो माझ्याकडे अगदी लक्षपूर्वक पाहत होता कळत नाही का आज त्याला असे पाहून मी खूप घाबरले होते आणि मग आज सेठने माझ्यावर केलेला रौ गौप्यस्फोट माझ्या संवेदनास उडाल्या होत्या त्याने मला त्याच खोलीची चावी दिली आणि विचारले तू वरच्या मजल्यावरची खोली साफ करणार आहेस मी आश्चर्याने तोंड उघडून त्याच्याकडे बघत होते आणि तो मला सांगू लागला की जा आणि खोली साफ कर मी त्याच्या हातातून चावी हिसकावून वरच्या खोलीत आले आणि यावेळी मी खोलीत जे पाहिले ते माझ्यासाठी धक्कादायक होते खोलीतील ड्रेसिंग टेबलवर सोन्याचे दागिने ठेवले होते मी खोली साफ करत होते आणि नंतर साफसफाई करून बाहेर पडण्याऐवजी ड्रेसिंग टेबलवर वर ठेवलेल्या बॉक्समधून सोन्याचे दागिने बिंदास्पणे पाहू लागले त्यात काय होते माहीत नाही सोन्याची साखळी सोन्याच्या अंगट्या नेकलेस वगैरे होते आणि इतके दागिने पाहून मी विचार करू लागले की यापैकी थोडे घेतले तर कोणालाच कळणार नाही पण कळत नाही का मी काही उचलले नाही आणि फक्त खोली साफ करून बाहेर आले रात्री झोपताना ते किस्से माझ्या डोळ्यात फिरू लागले पूर्वी मला किरकोळ चोरीची सवय होती त्यामुळे मला चेन पडत नव्हती मी उठून वरच्या खोलीत आले खोली अजून उघडीच होती मी पटकन ड्रेसिंग ड्रॉवर उघडले आणि तिसऱ्या रॅकवर सापडलेले रात्रीचे बॉक्स शोधू लागले मी बॉक्समधून वजनदार सोन्याचे झुमके घेतले आणि ते घातले ते घातल्यानंतर माझा चेहरा उजळल्यासारखे वाटले मग मी ते कानातले माझ्या हातात दाबले आणि खोलीतून बाहेर पडू लागले पण तो माणूस माझ्यासमोर उभा होता आणि त्याला पाहिल्यावर मी पूर्ण हैराण झाले माझ्या शरीरातून कोणीतरी जीव काढल्यासारखं वाटलं मी पकडले गेले तो माझ्या जवळ आला आणि म्हणाला तू यावेळी माझ्या खोलीत काय करत आहेत मी खूप अस्वस्थ झाले होते मी काहीच बोलले नाही तो काही बोलण्याआधीच माझ्या मु बंद मुठीकडे पाहू लागला तुझ्या हातात काय आहे आता मी खूप घाबरले होते आणि त्याने माझा हात पकडला होता ज्यात सोन्याचे झुमके होते मी माझा रंग गमावला होता तो म्हणू लागला की तू चोरी करतेस माझा जीव जवळजवळ संपला आता मी खोटं बोलू शकत नव्हते पहिल्या वीस खोल्यांमधून तू अनेक वस्तू चोरल्या आहेत असे तो सांगू लागला मी उद्याच तुझ्या आईला फोन करून तुला पोलिसांच्या ताब्यात देईन आणि जेव्हा पोलीस तुमच्या घराची झडती घेतील तेव्हा सर्व चोरी तुमची असल्याचे सिद्ध होईल पोलिसांचे नाव ऐकून मी त्याच्यासमोर अडायला लागले मी हात जोडून मला माफ करण्याची विनंती करायला सुरुवात केली पण तो फक्त एका अटीवर म्हणाला की मी तुला पोलिसांच्या स्वाधीन करणार नाही मी तुझ्या आईला काहीच सांगणार नाही आणि तुला ते झुमकेही देईन त्याची अवस्था ऐकून मला आश्चर्य आणि त्रास झाला मी म्हणाले तुम्ही मला कोणत्या अटीवर माफ करणार आहात तो म्हणाला की तू माझ्यासोबत रात्र घालव आणि हे कोणाला सांगू नकोस मी तुझ्या चोरीबद्दल काहीही बोलणार नाही हे ऐकून मी श्वास घ्यायला विसरले मी म्हणाले मालक मी उद्याच तुमच्या सर्व वस्तू परत करेन पण मी हे पाप करू शकत नाही मी तुला पोलिसांच्या स्वाधीन करेन आणि जेव्हा पोलीस तुझ्या घरची झडती घेतील तेव्हा तू गुन्हेगार सिद्ध होशील असे तो म्हणाला त्याने घातलेल्या सापळ्यात मी वाईटरित्या अडकले त्याने अत्यंत धूर्तपणे माझ्या भोवती लोभाचे जाळे पसरवले होते त्या खो त्या खोलीत कोणीच नसल्याने मी त्या खोलीत जाऊ नये हा भ्रम माझ्या मनात घातला गेला ही सगळी त्याची युक्ती होती त्याने माझ्यात इतकं कुतूहल भरून गेलं की मी त्या खोलीत जायला तळमळू लागले आणि त्याने संध्याकाळचे दोन तास एकटे असण्याचे नाटकही केले त्याचा माझ्याबद्दल पहिल्यापासून वाईट हेतू होता आणि त्यातलाही माझ्या लोभाची माहिती होती आणि त्याने माझ्या लोभाचा गैरफायदा घेतला पण त्यात ते त्याचा दोष नव्हता तो दोष माझा होता तो चुकीचा माणूस असल्याचा मला संशय आला तेव्हा मी अंतर का ठेवलं नाही त्याची नोकरी का सोडली नाही पण लोभातून मी पुढे जात राहिले माझ्या लोभाने मला आंधळे केले होते त्याने माझ्या डोळ्यात लोभाची चमक पाहिली होती म्हणून तो रात्री त्याची खोली उघडी ठेवू लागला आणि मला लोभ आला त्याला माहीत होते की कि मी किरकोळ चोरी करू शकते म्हणून त्याने मला वाईटरित्या अडकवले आता त्याचे म्हणणे ऐकण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता तो माझ्यावर मोठ्या चोरीचा आरोप करून मला लांबची शिक्षा देऊ शकला असता माझे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले असते मी मान टेकवली तो हळूहळू माझ्याजवळ येऊ लागला सकाळी त्याच्या खोलीतून बाहेर आले तेव्हा तेव्हा माझ्या अंगावर एक महागडी साडी होती माझ्या हातात मेकअप आणि दागिने आणि कानात सोन्याचे झुंके होते तर माझी सर्वात मौल्यवान गोष्ट माझा आदर आता माझ्याजवळ नव्हता माझा लोक मला कुठेच सोडत नव्हता मी सकाळीच बाबांच्या घरी गेली मला महागड्या कपड्यात पाहून आई खुश झाली ती म्हणाली पक मी म्हणाले होते की सेट खूप चांगला माणूस आहे पग त्याने तुला किती दिलंय आणि मी माझ्या आईकडे रिकाम्या डोळ्यांनी पाहत होते त्यामुळे अंगावर घातलेला नवीन ड्रेस दिसत होता पण पाप होतं माझा चेहरा झाकलेला होता तिला काळजी दिसत नव्हती मी लोभी नसते तर आज मला माझी इज्जत मिळाली असती लोभ ही वाईट गोष्ट आहे आणि त्यामुळे माणूस बर्बाद होतो हे मी ऐकले होते आणि आज मी खरोखरच माझ्या लोभाने उद्ध्वस्त झाले मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बटन दाबा जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत